लासलगाव येथील श्री भक्त वत्सल बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने ब्रह्मोत्सव समारंभानिमित्त स्वर्ण चांदीच्या अलंकाराने आभूषित श्री बालाजी श्रीदेवी श्री भूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून श्री भक्त वत्सल बालाजी मंदिर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सोने चांदीचे आभूषणांनी सजविलेले श्री बालाजी भगवान विद्युत रोषणाई केलेले आकर्षक चित्ररथ, श्री महावीर विद्यालय यांचे लेझिम पथक, लाठीकाठी प्रात्यक्षिक विंचूर येथील पारंपरिक वाद्यवृंद, श्री संत नामदेव महिला मंडळाने विठ्ठल रुक्मिणीचा उत्कृष्ट नृत्य आणि देखावा सादर केला. याबाबत डॉक्टर दायमा यांनी माहिती दिली. श्रीमद भागवत गीता या विषयावर केंद्रबिंदू आधारित श्री भक्तोत्सल बालाजी देवस्थानचा 31वा ब्रह्मोत्सव 11-12-13 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या 3 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये प्रथम दिवसा 11 तारखेला सकाळी 8 वाजता श्री हनुमान चालीसाचा पाठ झाला, श्री गरुड ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर 5 महाविद्यालयातील सुमारे 750 विद्यार्थ्यांची गीता या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न झाली. दुपारी श्री गोविंदाबाल संस्कार केंद्राच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांचा दशावतार तसेच श्री बालाजी मंदिर महिला समितीच्या द्वारे कृष्ण नाटिका ही संपन्न झाली. यावेळेला खूप भाविक उपस्थित होते कारण केंद्रबिंदू जो होता तो फक्त गीता या विषयावर होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सहस्र तुलसी अर्चना झाली, रजत पुष्प अर्चना झाली आणि श्री महालक्ष्मीजींची कुंकुम अर्चना झाली. ज्या शोभायात्रेचं पूर्ण लासलगाव तसेच आजूबाजूच्या नगरीच्या लोकांना एक आकर्षण असतं ती शोभायात्रा काल संध्याकाळी 5 वाजता सुरू झाली. ती रात्री 8 वाजेपर्यंत बालाजी मंदिरात पोहोचली. अत्यंत भक्तिभावाने आणि प्रचंड उत्साहात ही शोभायात्रा संपन्न झाली. या शोभायात्रेमध्ये महावीर जैन विद्यालयाचं लेझिम पथक होतं, लाठी प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी होते आणि वेळापूरचे शिवप्रताप बहुउद्देशीय मंडळ की जे ऍडव्होकेट केशवजी शिंदे संचलित करतात त्या जवळजवळ 50 विद्यार्थी त्यांचा सहभाग होता. आणि सर्वात आकर्षणाचा बिंदू म्हणजे श्री संत नामदेव महिला समितीचा विठ्ठल या नृत्य भजनावर एक सुंदरसा नृत्य त्यांनी ही बालाजींच्या चरणी सेवा अर्पण केली. आज ह्या शोभायात्रेमध्ये 3 ते 4 ठिकाणी त्यांचं एक हे नृत्य झालं, तसंच स्वामी समर्थ महिला मंडळांचे भजन सुद्धा झाले. संध्याकाळी रात्री 8 वाजता शोभायात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी स्वामीजी महाराज यांच्या करकमलाद्वारे श्री गोविंदजी श्रीमान किशोरजी राठी यांचा गोविंद प्रसाद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या ब्रह्मोत्सव मिरवणुकीनंतर गोविंद प्रसाद पुरस्काराचे वितरण होऊन महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.